पिताजी कैलासवासी चांगुखाना ठाकूर यांच्या 17व्या पुण्यस्मरण दिनाचं औचित्य साधून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव समारंभाचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं. हा सोहळा संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर डॉक्टर कविता चौतमा, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय टी देशमुख, शिक्षण विभागाचे साहिल वाघमारे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, अजय भैरा, नगरसेवक सुशीला घरत, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, भाजपचे राज्य परिषद सदस्य सी सी भगत, संतोष भोईर, संस्थेचा सचिव डॉक्टर एस टी गर्दे, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या शीतला गावण, श्री बावडे जयराम मुंबईकर, कामोठे विद्यालयाच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे आदी उपस्थित होते. यावेळी दिनकर पाटील यांनी शिक्षणाप्रती सामाजिक जाणीव आणि तळमळ असलेली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था गुणवत्ता व कार्याने मोठी झाली आहे असे प्रतिपादन केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाषणात म्हटले की संस्था शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आहे. यामुळे ही संस्था अल्प कालावधीतच यशाची अनेक शिखरे पदाकांत करू शकली आहे. संख्या वाढीबरोबरच गुणवत्ताचीही वाढ आहे, याचा आम्हाला अभिमान असून सर्वसामान्यांना परवडणारे आणि दर्जेदार शिक्षण देण्याचे काम यापुढेही करीत राहू असा विश्वास यांनी व्यक्त केला. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात बोलताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या बरोबरीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नाव मोठे होत असल्याचे नमूद केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शाळेच्या संख्येवर नाही तर गुणांवर विश्वास आहे, म्हणून ही संस्था यशस्वी वाटचाल करू शकली आहे. 25 वर्ष संस्थेला पूर्ण झाली असताना संस्थेने आजवर यशाचे अनेक टप्पे पार केले.
व्यवसाय म्हणून नाही तर विद्यार्थ्यांचा विकास आणि सक्षम पिढी घडवण्याचा दृष्टिकोन ठेवून संस्था काम करीत असल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. आज ज्या वास्तूमध्ये आपण सारीपणे उभे आहोत, सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी ज्या वेळेला या संस्थेच्या वाटचालीला सुरुवात केली, अलवे नाटक परिसरामध्ये ही शाळा ज्या वेळेला आली त्यावेळेला या परिसरामध्ये चांगल्या दर्जाचं मराठी इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळा या तितक्या प्रमाणामध्ये नव्हत्या. त्यावेळेला जी त्यावेळेच्या पालकांची जी आर्थिक क्षमता होती आपल्या पालकांना शिक्षण देण्याची, ही त्या तुलनेने फार कमी होती. आणि त्यामुळे इंग्रजी शिक्षण म्हणजे एखाद्या ठराविक वर्गाचा मक्ता अशा पद्धतीची समजूत होती. आणि इंग्रजी शिक्षण घ्यायचं म्हणजे चांगलीच पदर्पण करावी लागेल. संसाराचा आपला जो काही खर्च आहे, मासिक असेल वार्षिक असेल, त्याच्यामध्ये खूप मोठी कपात करावी लागेल. आणि मग ती कशी करायची या भावनेमध्ये पालक त्या वेळेला होते. आज मी म्हणेन की आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित आहे, काही अंशानं आपण सारीच मंडळी तुलनेने सुखी आहोत. शिक्षणाच्या गुणवत्ता याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे. शिक्षणाची फी जी आहे ती तुलनेनं काही किती एवढ्या 15-20 वर्षाच्या कालावधीमध्ये, म्हणजे आपण 25 वर्षाची वाटचाल संस्थेची पाहूया, ती किती वाढलेली नाही. आणि त्याच वेळेला आज आपल्याला पदवीला या परिसराचं जे चित्र दिसतंय ते चित्र निश्चितपणानं एक आशादायी आश्वासक अशा पद्धतीचं चित्र आहे की ज्याच्यामध्ये मी जर माझी गुणवत्ता सिद्ध केली तर त्या गुणवत्तेला निश्चितपणानं चांगलं स्थान मिळेल, चांगल्या पद्धतीचा सन्मान मिळेल, ही खात्री आज अनेक मंडळींच्या मध्ये ते निश्चितपणानं असू शकते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव व विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नंदकुमार जाधव यांनी केले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.